आणि गोकुळातलं चरित्र का वृंदावनामधलं का नको मथुरेतले का नको तर दोनच मिनिटात सांगतो. भगवंतांनी गोकुळामध्ये नव चरित्र माफ करा नवरसाची निर्मिती केली. नव रसाची वृंदावनामध्ये एकाच रसाची, द्वारकेमध्ये एकाच रसाची, मात्र गोकुळातल्या चरित्रामध्ये नवरस निर्माण केले. नवरस कौत ज्ञानेश्वरीमध्ये नवरसाच्या ओव्या हातात राहिला आणि या ठिकाणी बसलेले माणसं एका रसाचे हाते का? आता एवढा समाज कीर्तनाला बसला एका रसाचा माणूस आहे का? कोणी वीर रसाचा, कोणी अद्भुत रसाचा, कोणी शृंगार रसाचा, कोणी हास्य रसाचा, कोणी करुणा रसाचा आहे की नाही? कोणी मोहाच्या रसाचा आहे? हसायची ती नाही का त्याच्या? आता माया दुधात पाणी घातलं तर आपण रसात रस घातला. विठाला विठाला नवरसानं युक्त असं भगवंताचं चरित्र आहे म्हणून त्या चरित्राचा उच्चार करायचा. म्हणून आजचा प्रसंग काले सतत 7 दिवसापासून हा नामयज्ञ तुमच्या गावामध्ये चालू आहे, ज्ञानयज्ञ चालू आहे आणि अन्नदान यज्ञ चालू आहे. तिन्ही या नामयज्ञाची, ज्ञानयज्ञाची आणि अन्नदान यज्ञाची आज पूर्णता. विठाला 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 7 दिवसापासून ही ज्ञानगंगा, ही नामगंगा वाटचाल करत आहे. आज कृष्णरूपी सागरामध्ये तिची पूर्णता. आज पूर्णताचा काला झाला की एक लक्षात ठेवा, काही ठराविक गोष्टी असतात. मंदिर सुंदर बांधलं, मंदिराला कलरही झाला, मंदिरात मूर्तीची स्थापना झाली, स्टाईल बसवली, तरी मंदिर पूर्ण का? मग मंदिर पूर्ण का? देवळाच्या कामा कळस. ज्या दिवशी कळस बसल त्या दिवशी मंदिर पूर्ण. फेडीत जगाचे पापताप. गंगा नावाची नदी, आपली नांदेडची गोदावरी घ्या, पेनगंगा घ्या, मधातली कयादू घ्या, जगाचं पाप धुत जाते. त्याला एक लक्षात ठेवा. आपण तिच्या काठावरच्या लोकांना वैभव देते, कोणाला ऊस देते, कोणाला केळी देते, कोणाला मायबापू नाही ते सगळे धान्य पिकतात ना, कोणाला गहू देते, तरी तिच्या जीवनाची पूर्तता नाही. मग तिच्या जीवनाची पूर्तता तू कामान गंगा सागर त्या दिवशी तिच्या जीवनाची सत्याची पूर्णता काला झालाय. मंदिराची पूर्णता कळस बसला की गंगेची पूर्णता सागराला मिळाली. तुमच्या आमच्या जीवनाची पूर्तता कवा? काही माणसं म्हणाली महाराज याची राग झाल्यावर. अजिबात नाही, याची राग झाली आपली पूर्णता कवा? दादा एक लक्षात ठेवा, विठ्ठलची एक देखलिया जीव ब्रह्मे येते ज्या दिवशी होईल त्या दिवशी या जीवाची पूर्णता. विठाला विठाला. काला या शब्दाचा अर्थ असा गोड आहे, विस्तार करत नाही. जीव आणि ब्रह्म येते दादा एक लक्षात ठेवा. पण जीव ब्रह्मे येते करण्यासाठीच नामचिंतन. जीव ब्रह्मे येते करण्यासाठी पंढरीची वारी, जीव ब्रह्मे यज्ञ करण्यासाठी ज्ञानेश्वरी पारायण आणि जीव ब्रह्म यज्ञ करण्यासाठी एवढा सप्ताह. विठाला विठाला. आपण प्रपंचिक माणसं दादा,
तुम्हा आम्हाला जंगलात जाऊन साधना करता येत नाही, आपण प्रपंचातली माणसं. एक लक्षात ठेवा, वर्षात 7 दिवस पारायण करता येत नाही का? पारायण आणि नारायणाची प्राप्ती होते दादा. भाव धरोनिया वाचे कृपा करी हरी, ही ताकद आहे त्याच्यामध्ये दादा. एक लक्षात ठेवा, 7 दिवसामध्ये जर कथा ऐकली तर राजा परीक्षितीचा उद्धार झाला, धुंदुककारी नावाच्या पिशाचा उद्धार झाला, आपला होणार नाही का? मग 7 दिवस वर्षातले 7 दिवस आपल्यासाठी काढायला दादा. एक लक्षात ठेवा, आख कुटुंब त्या संसाराला देणार तुम्ही. इळभर करा कामधंदा आणि घंटाभर भज हरी गोविंदा. हो 24 तास काम करा, मात्र 1 तास हरिपाठ आणि चिंतनात घाला. विठाला विठाला विठाला. प्रपंचात कितीही गोळा करा दादा, धन कमवनी कोटी कोटी संगे नये रे लंगोटी. किती कमवा दादा, तुमच्या संग कोणीच काही देत नाही दादा. आजेबाज नाही, तुम्ही प्रपंचातल्या कोण्याही माणसावर प्रेम करा, ते तुमच्यावर प्रेम करत नाही दादा. हे मी मनानं बोलत नाही, शेजेची कामिना दूर राय. हो स्त्रिया पुत्र कलत्र हे तव मायावंत, शेवटीचा अंत पाविना. यमाची हाती बांधोनी देती आणि भुसेने घेती काढोनी. अंगावरच गुंजभर सोनं जाऊ देत नाही दादा. हे लोक तुमच्यावर प्रेम करत नाही, हे महिला मंडळ. हो मुलंही बी का सूर्या, हो फक्त मेलं की लढतली बरं, ते असं तसं लढत नाही. लोकायला वाटते काय दुःख झालं, जरा बारकाईनं पाहा तुम्ही माणसं मेल्यावर कशी लढतात ती, काय उरू बडबडू लढतात, पोहरे लढतात. बापू बाबा आमचं कसं होईल, कसा तुम्हाला आखोडा. काय बात आहे, 50 वर्षाने याचा आधी झाला, 7 वर्षानं तू हा कार्यक्रम तसाच आहे. हे मी मनानं बोलत नाही. आजा मेला पंजा मेला, आजा मेला पंजा मेला, आजा मेला पंजा मेला, आजा मेला पंजा मेला. मसना देखत देखत नातू पंतू तूही तैसा झाला. माय बापू येथ उरो नाही आले अवतार, गेल ते पामर. मग अवताराला इथं आल्यानंतर अवतारकडे संपलं की जावावं लागते. मग आपली आंबट उदबती जाळावंच कुठं? विठाला विठाला. प्रपंचातले माणसं लढत असतात, हे महिला मंडळी बी. ज्या बाईसाठी आपण हाडाचे काढे करतो, ज्या धर्मपत्नीसाठी आई बापाला इकडं काढतो, भाऊ भाऊ 36 आकडा होतात, भाऊ भाऊ बोलत नाही. महाराज शेजारी तो 12 वर्ष झाली आमचं बोलत नाही. कोणामुळं? खतरनाक काम असते दादा. एक लक्षात ठेवा, सांगा तुम्ही ज्या बाईसाठी माणसं सख्या भावाला बोलत नाही, आई बापाला इकडं. हो माय बापो काय दुःखाची गोष्ट आहे, 4 जर लेकर असले तर 2 मायबाप रोज मजुरी करून त्या मायबापाला जगीवत. आणि ते मोठे झाल्यावर लग्न झाल्यावर पुन्हा भाऊ इष्टे दिसत फाळणी करत, मायबापाची फाळणी करत. तू माय घेतो की मी बाप घेऊ? सांगा तुम्ही आता, इष्टेट वाटणं बराबर आहे, मायबाप वाटणं बराबर आहे का? कोण्या गणितच आहे दादा. दादा तुमचं आमचं आराध्य दैवत पांडुरंग परमात्मा. हो मायबापाची सेवा केली म्हणून पंढरपुरात उभं राहिलं आणि आपण त्याचीच फाळणी करायलो. विठाला विठाला. दोन मायबाप रोज मजुरी करून 4 लेकर पोसतात, त्यांचे लग्न करतात आणि 4 लेकर 2 मायबापाला पोसत नाही. फक्त इस्टेट काढली तर बापूचं 2 एकर असेल तर नाही. हे बाया खतरनाक असत काय, तुमचेच होतं का, मोठ्याचे नव्हतं का? म्हणून कारभार डेंजर आहे. विठाला विठाला. चला जाऊ द्या दादा, ते विषय नाही आपला. म्हणून माय बापू एक लक्षात ठेवा, जीवनात काही करा की न करा, जाता जाता सांगतो, फक्त आई बापाची सेवा करा. सखल तीर्थाची आहे दुरी आणि जी का माता पितरी, त्यांच्या सेवेसी शरीर लोन की जी.
मायबापो तुम्ही सांगा याच्यावर कितीही प्रेम करा, कुटुंबातल्या माणसावर कितीही पत्नीवर प्रेम करा, मेल्यावर फक्त ती बाई लढतीस काय लढते बाबा, वाटते माणसाला काय दुःख झालं त्या बाईला, अरे बापरे ऊर बुडू बुडवून काय ते मुलगा आपटू आपटू माय, आता मला माग काला ठेवलंय माय, मला माग काला सुनायचा सुड घ्यायला काय काम आहे तुमचं मांजर विठाला विठाला माय, आता एक पांढरे कपाळ कोणाला दाखवू माय, आता मी राव करूच काय माय, मला विहीर दाखवा, आता 70 वर्ष झाली तुला गावातली विहीर माहित नाही, त्या विहिरीवर धुणं धुतलं असेल आणि पाणी भरलं असेल ना, याच्यावर हिशोब लावा विठाला विठाला असो की माझ्या घरचे असो महाराज, फक्त लढत ते आपल्या मागे कोणीच येत नाही, म्हणून जर काला करायचं असेल दादा तर मायबापू एक लक्षात ठेवा, लिमिटेड करा दादा, एक लक्षात ठेवा, झड झडोनी वहिला निघ, चला जाऊ द्या, अर्थ सांगण्यापेक्षा हो सरळ आणि समजल असं सांगतो, बिमार पडले की माणसं डॉक्टरकडे जात, डॉक्टरकडे गेले की डॉक्टर मेडिकल देते, सकाळ दुपार सायंकाळ गोळ्या घ्या, मग गोळे आवडीने घ्याव की गरजेने, उत्तर बराबर आहे, संसार गरजेनं करावं की आवडीनं, हरिभाऊ नाही आवडीनं, पोर लयच लहान आहात काय गेली विठाला विठाला, आणि बबन महाराज म्हणाले गरजेनं, सांगतो ते महाराजच हातात दादा एक लक्षात ठेवा, हो मायबापू उत्तर बबन महाराज बोला, जशा गोळ्या गरजेने घेतो तसा प्रपंच गरजेने करा, का तर मुलाला मुलगा झाला की आपलं कामच संपलं ना, नातू झाल्यावर ते काय म्हणते कोणी माणसाला विचार, एखाद्या म्हाताऱ्या माणसाला त्या बारीक लेकरू दिसला हाताला कोण वय हो नातू, कोण वय नातू, ना तू ही गरजच नाही, स्पष्ट अर्थ आहे दादा, ते बारीक लेकरू म्हणते ना आज्या मैदान में आज्या विठाला विठाला, मैदानात निघून करायचं काय हे काम करायचं, काळ सारा वाचिन गंगा स्नान।
म्हणून माय बापू हो नातू झाला की उरलेला टाइम इकडे परमार्थ घातला पाहिजे. झालं ना माय बापू नातू होईपर्यंत शेती केली, मुलं केली, इवाई झालो, इन्ही आल्या, इन भेटी केल्या, जावाई आले, नातू झाले, मग आपल्यासाठी काही आता त्याच्यासाठी सत्ता करा ना दादा. तिथं विना घ्या माय बापू सुंदर एक लक्षात ठेवा. हो माय बापू तुमच्या गावला सत्ता होतच असेल ना, होते की नाही? आता चालूच आहे की होच म्हणाल विठाला विठाला सगळ्यांनी हातभार लावा. एक लक्षात ठेवा कात दन 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 वर्गणी द्यायची. इथं अन्नदानदार दिलं माय बापू, येथे एक चित्त दिलेल्या अन्न होय कोटी कुळाचे उधरण, कोटी याग केले पूर्ण हे महिमान. माय बापू या तीर्थावरच या सप्त्याच्या ठिकाणावर जर अन्नदान केलं तर महत माय बापू पुण्य लागते. एक लक्षात ठेवा, पण मोठा भंडारा केला पाहिजे दादा. एक लक्षात ठेवा. हो तुमची दिसायली भंडाऱ्याची तयारी काय आहे? वरण भात भाजी पोळी असेल ना? वरण भात आहे का? बरं आहे. चला लग्नातही वरण भातच करता की तुमच्या इकडे? आपलं कामच तसं असेल. पुन्हा नाही बलिलो तर चालेल. विठाला विठाला. महाराजाने करा होता, महाराज काय करत? तुम्ही गेले तर सगळ्यांनी करत जाता. एक लक्षात ठेवा, एक जर माणूस माय बापू राहू द्या खाला दोन मिनिटं येतच. एक माणूस जर लग्न करायचं असेल तर राहला घोंडा देते, नवरी नवर देवाला आनंदे भांडे देते, वऱ्हाणीला कपडे घेते आणि वऱ्हाडाला मिष्टान्न जेवायला करते. दोन एकर खारीत मांडव टाकते. काय ते गाद्यान, काय ते खुर्ज्यान, काय ते माय बापू आतर नसते तर वऱ्हाडावर पाणीच का फवारणं होईन? डेकोरेशन दादा एक लक्षात ठेवा. माझ्या समजा काय लग्न झालं? हो माय बापू सांगाय, जर एकच व्यक्ती एवढा खर्च करू शकते आणि सप्ता तर सगळ्या गावाला मिळून करायचा. ते जाऊ द्या ना, करायला देवाण देव वरण भात. दादा निश्चित करा ते प्रसाद प्रसादच होय दादा. वरण भात असला तरी प्रसादच होय आणि हातावर मुरमुरे दिले तरी प्रसाद होय. मात्र तुम्ही आमची सांगायलो लायकी दादा एवढी संपत्ती आहे. हजार हजार माय बापू एकाने एक एक पिपा जर तेलाचा दिला, दहा दहा किलो जर साखर्या दिल्या तर तुमच्या गावाला लागेलच किती? पन्नास किलो, पन्नास किलो कारभार रेट. पुढच्या वर्षी सप्ता करायचा असेल तर दादा बुंदी काढा. विठाला विठाला. सगळ्यात लोकांना दिलं तर होते दादा. तुम्ही महाराजाला देऊ नका वैयक्तिक, त्यांचा सप्ता आहे ते मला काही माहित नाही तुमच्या गावचं. माय बापू मात्र अन्नदान करायला काय घोरा. अन्नदान एकानं सांगायचं मी बुंदीच घेतो, एकानं सांगायचं पोळी घेतो, एकानं सांगायचं मी भाजीच घेतो, एकानं सांगायचं दुर्णन पात्रच घेतो. झाली पंग काय लागते? विठाला विठाला. कसं असेल तर एकाएकाने पाच पाच किलोची कॅन दिली तर बुंदी निघते, पाच पाच किलो साखर्या दिला तर गाव तुमचं वाहून जाते. आणि माय बापू मी इतकं का सांगायलो, हे पहा हे महापंक्तीत जर अन्न दान दिलं साक्षात देवाला जीव घातल्यासारखं होत असते. तुम्ही चला असं समजणार नाही. दृष्टांत देतो, काला राहू द्या दोन मिनिटं दादा. माय बापू आमच्याकडे एक पद्धत आहे. आमच्याकडे म्हणजे काही लांब नाही गाव, तुमच्या जिल्ह्यातला उन्हाळ जिल्ह्यातला तुम्ही येळेगाव आम्हाला जवळ आहे. पहिले गाऊ झाले की पाणी भर गहू आमच्या येळेगावला जातात अगोदर. पहिल्या तुरी झाल्या की येळेगावला, हाब्रीड झालं की येळेगावला, मसड इली तर पहिलं तूप येळेगावला. एक माणूस घरातलं दूध पित नाही दादा, एक लक्षात ठेवा. हो नववयाची पद्धत आहे. तसा एक वारकरी होता, त्यानं आंबे लावले, आंबे लावले होते. तर वारकरी होता निष्ठावंत, ते म्हणला पहिले आंबे पांडुरंगाला दिले शिवाय आंबा खायचा नाही. सगळ्या घरातले लोक खायले दादा, एक लक्षात ठेवा. त्या म्हाताऱ्याचा जीव तुटायला ना. मग त्याचे काय करा म्हणला, कामाच्या व्यापामुळे जाता येणार. एक वारकरी होतं, वारकरी आले म्हणला जे आहे कोठ चालले म्हणले पंढरपूरला. म्हणजे एक काम करता का आमचं लेखा, आमचे आंबे देता का म्हणजे पांडुरंगाला? त्याला वाटलं आंबे म्हणजे एवढा लिहायचं काही की हापूस आंबा होता एवढाला दोन दोन किलोचा. आता पाच आंबे म्हणजे होती फडशीच भरायची ना. पहिले वारकरी म्हणजे निष्ठावंत, पायानं जाणारी एसटीनं जाणारी नव्हती. ते म्हणला बापरे इतक्या लांब न्यायचं म्हणजे कठीण. मामा म्हणला तितके आंबे नेणं कठीणच आहे हो, मला देणाऱ्यालाही हुशार होते. ते म्हणला मामा दोन आंबे तुम्ही खा ना, दोन आंबे तुम्ही खा, तीन आंबे देवाला द्या. ते लालचित पडलं. ते म्हणला इतक्या माघाचा आंबा घेऊन आपल्याला खाणं होत नाही. ते म्हणला काही हरकत नाही, टाक म्हणला पैसे.
त्यानं पाची आंबे टाकले आणि त्यानं त्याच्या वाट्यानं खाली असतील पोटे. पंढरपूरला गेले मग हे देणारं सारखं चिंतन करू लागलं. म्हणलं आंबे दिले देवाला देते की वाट्यानं बसून खाते की देवाला दिली की वाट्यानं. ते माणसं वर्गणी देणारी माणसं तशीच असतात. इतकी वर्गणी कोणाला आहे हे महाराज करतेच काय की कठीण असते. लोकांचे म्हणजे काम नाही डेंजर असते. गणित लावतात लोक. मायबाबा तुम्ही चिंताच करू नका. तुम्ही जेवण मोकळे व्हा. आजेबा तुम्ही त्या वर्गणी दिलेल्या चिंता करू नका. हनुमंतरायाकडे सोडून द्यायची. हनुमंतरायाने रावणाची राख लावली. वर्गणी खालेला आता भुरकात करते ती विठाला विठाला. चिंताच करू नका त्याची दादा. फक्त आल्ला की हो काठी की चोट आती हे आवाज नाही. त्यानं मारलेला झपका आवाज येऊ देत नाही. वर उठून गाडी दिली विठाला विठाला. तसं त्यांनी माहे बापू देवाला म्हणले देवा आंबे किती दिले तुम्हाला वारकरी यांनी. आंबे किती दिले देवानं वारकरी यांनी. पांडुरंग परमात्मा म्हणले बाबा असं काहून विचारायला मी दट्ट ती आंबे दिले नाही त्या वारकरी यांना. म्हणजे देवा आंबे दिले किती दिले सांगा ना. ते म्हणला दोन. मला दोन आले म्हणले पांडुरंग परमात्मा. काय ते खवताळलं मग खरं. वारकरी असे असतात का माळकरी असे असतात का. लोक म्हणतात ना देवी महाराज लोक हाय बदमाश. अरे 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 वारकरी माळकरी हे पा खानदानी महाराज कवाच बदमाश नसतील. खानदानी वारकरी कवाच बदमाश नसतील. आणि खानदानी माळकरी कवाच बदमाश नसते. जे बदमाश असतात ते तुमच्या खांडातले होतं आमचे नव्हते. ध्यानात ठेवा. अजे भाज नव्हतं दादा. बदमाश लोक माळी घालायले आगाऊ धंदे करायला त्याला आम्ही काय करा. बदमाश माणूस हो कथा करायला भागवत सांगायला त्याला खानदानी महाराज करेल काय. विठाला विठाला. मायबापू ते निका निकाच असते. आमच्या महाराजांनी सांगितलं वैष्णव निका. मात्र वैष्णव निकी असतात दादा असे गद्दार नसतात. आणि गद्दार असतात ते आजेबाज वाळकरी नसतात महाराजही नसतात. विठाला विठाला. सावकार तुमच्या देवाला आज बोलवा. आम्हाला स्वप्नाचा विचार आम्हाला. मी आज तुमच्या घरी झोपतो. वारकरी निष्ठावंत दोघांनाही तुळशी वृंदावनापाशी भोंगड्या टाकल्या झोपली. आता याच्या स्वप्नात आलाच पांडुरंग. काहून तर आमच्या माऊलीने सांगितलं जे जे मनी वसे ते स्वप्नी दिसे. सिद्धांत आहे. जे मनात असते ते स्वप्नात दिसत असते. काही काही महिला मंडळ काही काही माझं महाराजांनी कवाच पाहिलं नाही हो ते दिसलं. या जन्मात पाहिलं नसतं आदल्या जन्मात पाहिलं असेल. आपण काय एकाच जन्मातून आलो का. अनंत जन्मातून आलो दादा. आणि अनंत जन्मातली मोबाईलमध्ये मेमोरी असते ना तिच्यात माणसं गाणे हे ते भरून घेतात ना. तसं त्या मेमोरीनं भरून घेतलेलं आहे ना. तुम्ही झोपले की बरोबर ते स्वप्न देते. स्वप्नात पाहिलं ते येत असते. मग या जन्मात नाही अनंत जन्मात पाहिलं असेल. तुम्हाला नमुना म्हणून सांगू का. हो माय बापू तुम्ही आजा पाहिला का गावा. तुमच्या स्वप्नात येईल का. पाहिलाच नाही तर येईल कसा. विठाला विठाला.